इथे आपली एकदम चमचमीत अशी आणि टेस्टी ही आलूची चटणी रेडी झालेली आहे। आलूची चटणी करण्यासाठी इथे मी आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि इथे कांदा, मिरची, टोमॅटो आणि करी लिव्ज घेतलेले आहे। दोन कांदा घेतलेले आहे, एक टोमॅटो आणि दोन ते तीन मिरच्या इथे कढई ठेवून घेतलेली आहे। आणि इथे बघा मसाल्याचं घेतलेले आहे आणि इथे मी आलू स्मॅश करत आहे पावभाजी स्मॅशरने। आणि तुम्ही ना हाताने पण करू शकतो, जर हाताने नाही झालं तर ना आपण इथे स्मॅशरचा उपयोग करू शकतो। स्मॅशरने खूप छान बारीक बारीक होते, तुम्हाला ना दिसतच असेल। हे बघा किती छान बारीक झालेलं आहे। आणि इथे ना मग मी ना कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ना मी तेल घालून घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून। आणि इथे ना मोहरी टाकून घेऊया। मोहरी जशी क्रॅकल झाली म्हटलं की आपण ना लगेच त्याच्यामध्ये जिरंसुद्धा ॲड करून घ्यायचे आहे। आणि इथे बघा मी ना जिरं 1 चमच टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर ना जिरे क्रॅकल झालं की लगेच ना आपण याच्यामध्ये कांदासुद्धा घातलेला आहे। इथे मी ना कांदा उभा कट केलेला आहे, आलूच्या चटणीमध्ये उभा कांदा खूप छान वाटतो त्याच्यामुळे मी उभा कांदा कट केलेला आहे। आणि यालासुद्धा आपण ना फिरवून घेऊया, इथे ना छान मस्त फिरवून घ्यायचं जेणेकरून तेलात ते छान फ्राय झाले पाहिजे। आणि नंतर ना आपण इथे करी लिव्ज टाकून घेऊया। इथे बघा मी ना फ्रेश असे करी लिव्ज टाकून घेतलेले आहे। आणि इथे करी लिव्ज जोपर्यंत करी लिव्जचा असा तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपण ना त्याला हलवून घ्यायचं असते, जेणेकरून ना टेस्टी भारी येते। आणि नंतर ना आपण इथे हिरव्या मिरच्या ह्या ना मी छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही ना उभ्या पण कट करून घेऊ शकता। इथे मी मिरच्या टाकून घेतल्या आणि मिरच्याला पण फिरवून घेत आहे आणि छान ना मिरच्याला पण फ्राय होऊ द्यायचं आहे याच्यामध्ये। इथे बघा तुम्हाला दिसत असेल। आणि याच्यामध्ये ना आता आपण ना टोमॅटो टाकून घेऊया। इथे बघा मी ना 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि आलूच्या भाजीमध्ये ना थोडं टोमॅटो जास्त असेल तर भाजी ना छान म्हणजे छान लागते। आणि मी इथे ना टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा ना आपण फिरवून घ्यायचं आहे। इथे बघा याला ना फिरवून घेतलेलं आहे आणि ना हे सॉफ्ट झालेले आहे तुम्हाला दिसत असेल। आणि इथे ना आपण काश्मीरी रेड मिर्च टाकून घेतलेलं आहे 1 चमच आणि हे ना कलरसाठी असते। आणि हे आपण रेग्युलर यूज तिखट आहे ना तो टाकून घेऊया आणि तिखट ना टेस्टनुसार टाकून घ्यायचं आहे। इथे मी ना हळदसुद्धा घालून घेत आहे, 1 चमच हळद टाकलेली आहे। आणि परत ना इथे मी धनिया पावडर टाकून घेते, धनिया पावडर ना 2 चमच घालणार आहे मी, कारण की धनिया पावडरनं ना स्मेल खूप छान येते आणि भाजी पण टेस्टी होते। आणि सर्वात लास्टला ना आपण इथे मीठ घालून घेऊया, मीठ ना टेस्टीनुसार घालायचं असते। आणि इथे मीठ घातल्यानंतर ना आपण फिरवून घेऊया। लास्टला मीठ घातल्या ना सगळे म्हणजे भाज्या टाकल्यानं आपण टोमॅटो वगैरे छान स्मॅश होऊन जाते। आणि इथे बघा मी ना सर्व टाकून घेतलेलं आहे आणि याला ना छान फिरवून घेत आहे। आणि याच्यामध्ये कोणताही अगाऊचा मसाला वगैरे काहीच नाही आहे, तरी पण भाजी ना खूप जास्त टेस्टी होणार। आणि ना ह्याच्यामध्ये आपण ना थोडासा कट केलेला सांबार ना एकदम थोडासा सांबार घालून घेऊया, जेणेकरून ना ह्या मसाल्यामध्ये सांबाराचा ना टेस्ट उतरेल, म्हणजे भाजी ही आपली आणखी टेस्टी होईल। इथे ना जे आपलं खडे मसाले वगैरे असते ना ते काहीच नाही आहे, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण खायला ना खूप जास्त टेस्टी होणार हे ना मला माहिती आहे। तुम्ही ना नक्की करून बघा, तुम्हाला ना खूप आवडेल। आणि इथे ना आपण 1/2 मिनिट प्लेट झाकून घेऊया। आणि नंतर इथे बघा प्लेट मी 1 मिनिट झाकून घेतल्यानंतर पूर्ण भाजी वगैरे स्मॅश झाले होते, टोमॅटो वगैरे छान मसाला ना सॉफ्ट झाला होता एकदम। तुम्हाला इथे ना दिसत असेल किती छान त्याला ना तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपण समजू शकतो की मसाला हा रेडी झालेला आहे। तेल सुटलं म्हणजे समजून घ्यायचं की मसाला ना आपला रेडी झालेला आहे। आणि इथे बघा मी ना स्मॅश केलेले आलू ना आलू पण याच्यामध्ये घालून घेत आहे। आणि इथे बघा आलू टाकून घेतलेला आहे मी। आणि ही भाजी ना छान पोळीसोबत आणि खिचडी, साधी खिचडी असते ना त्याच्यासोबत छान लागते। आणि इथे बघा मी ना पूर्ण आलूला ना हा मसाला लागला पाहिजे याच्यासाठी ना खूप वेळ फिरवून घ्यावं लागते आपल्याला, जेणेकरून मसाला ना हा पूर्ण आलूला लागला पाहिजे। आणि इथे बघा हा मसाला ना पूर्णच आलूला लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल। आणि
बघा स्मॅशरने केलं ना तर कुठेच आपल्याला स्मॅश करायचं काम नाही, म्हणजे आपण चमचने वगैरे कढईत टाकल्यानंतर स्मॅश करतो तसं काहीच नाही. आणि फ्रेंड्स ही रेसिपी ना खूप साधी सिंपल आहे पण खायला एकदम भन्नाट आणि एकदम टेस्टी अशी आहे. तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ना खूप आवडेल. आणि ट्राय केल्यानंतर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघा आपली ना भाजी ही ना रेडी झालेली आहे, रेडी म्हणजे जवळपास रेडी झालेलीच आहे. तरी पण आपण याला ना एखादा मिनिट कमी गॅसवरती ना ह्याच्यावरती आपण ना प्लेट झाकून घ्यायची आहे. आणि त्याच्या आधी ना आपण याच्यावरती ना छान भरपूर असं कोथिंबीर टाकून घेऊया. इथे बघा मी ना छान फ्रेश असा भरपूर सारा कोथिंबीर टाकत आहे जेणेकरून भाजी आपली खूप टेस्टी होणार. सांबाराने कोणतीही भाजी ना खूप जास्त टेस्टी होते म्हणून सांबारनं थोडंसं जास्त घेतलं तर छानच. आणि इथे बघा आपण ना एक मिनिट प्लेट झाकून ठेवूया कमी गॅसवरती. वाफेनं छान ती भाजी ना छान फ्लेवर येते. आणि इथे बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे फ्रेंड्स. अशा प्रकारे आपली भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सब